मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण करणाऱ्या कोंडी येथील मावळ्यांना मराठा सेवा संघ आणि संभाजी आर्मार्चच्या वतीने पाठिंबा. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारने मराठा मावळा मनोज जरांगे यांच्याकडे 40 दिवसांचा वेळ मागून घेतलाय. परंतु सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्यानं दिशाभूल करू लागल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी तसंच जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील मराठा समाजाच्या बांधवांनी दिनांक 24 सप्टेंबर पासून आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण करण्याचा चंग मराठी बांधवांनी बांधला असून या मराठा मावळ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि संघटन शक्तीपुढे सरकारला झुकवण्यासाठी संभाजी आर्मीचे संस्थापक श्रीकांत डांगे, माजी महापौर पद्माकर नाना काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, मराठा सेवा संघाचे प्राध्यापक जीवन जाधव तर संजय जाधव तसेच संभाजी आर्मीचे शिवाजी वाघमोडे आदींनी कोंडी येथे जाऊन चक्री उपोषण करणाऱ्या मावळ्यांना खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत आम्ही सुद्धा लढत राहू अशी गावी दिली. एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण. आरक्षण आमचे हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा देत कोंडी येथील मराठा समाज बांधवांनी असमंत दणादून सोडला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील विविध गावात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू झालेली आहेत. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात साखळी उपोषण सुरू करून सरकारच्या विरोधात रणशिंग थुंकला आहे. या उपोषणामध्ये गावातील अबाल वृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे, भरत पाटील माजी उपसरपंच, किसन भोसले तसेच तुकाराम पवार, अजिंक्य भोसले, सोमनाथ निंबाळकर, संजय भोसले, ज्योतिराम मुळे, तुकाराम पाटील आदीसह समाज बांधव उपस्थित होते. जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील सर उपोषणात असल्याचे शांततेने उपोषण चालू असताना तिथल्या शासनाने मराठा समाजाचे बांधव सर्व बसले होते. त्यांच्यावरती भिचूट गोळीबार केला, लाठी हल्ला केला, त्याबद्दल सर्वांनी निषेध व्यक्त केलाच आहे. त्याच्या माध्यमातून जरांगे पाटील यांना पाठिंबे देण्यासाठी कोंडी गावातून जे आपले मावळे सगळे उपोषणावर बसले अगोदर त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्यांना बळ यावं त्यासाठी सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाजचे सोलापूरचे महानगरपालिकेचे उपमहापौर नानासाहेब काळे, संभाजी आर्मीचे वाघमोडे, जाधव सर, यादव सर, नीरज सर, आज आपण 6 दिवसापासून जे उपोषण केलं आहे तसंच उपोषण सोलापूर जिल्ह्यामध्ये काही काही गावात चालू आहे. गेल्या आठवड्यामध्ये सातारे येथे सुद्धा आम्ही गेलो होतो, वडवळा गेलो होतो, तिथं सुद्धा मला तर अजून वाटतं की सातारे गावामध्ये तर महिला निरंबर नोव्हेंबर उपोषण केलं. तर प्रत्येक गावामध्ये सुद्धा आपण आपल्याला आरक्षण मिळायचं असेल महिला असं पुरुष असं सर्वांनी उपस्थित केलं पाहिजे. आज आपण उपोषण मागत असताना बघितलं सरकारने आपल्याला 1 महिन्याचा अवधी दिला, तर सरकार काय करतं अजून कळणार असतं. सरकार आपल्याला काय सांगतं की आम्ही हैदराबादला जो तफसील घेत पण ती समिती जेवढी नेमली आहे इतकी नाला काही त्याला एक कागद सापडत नाही. आपल्या सरकारला कागद सापडतो, समितीला कागद सापडत नाही. हैदराबाद संस्थांना ज्या कुलबी नोंदी आहेत त्या नोंदी तर सापडायलाच पाहिजे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोहोळ असू द्या, उत्तर सोलापूर असू द्या, बार्शी असू द्या, करमाळ असू द्या,
ते सुद्धा हैदराबाद संस्थांच्या अधिकाऱ्यांकडे होते. आपल्याच सोलापूर शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या काही तालुक्यातल्या नोंदी सापडत आपल्याला सापडतात पण कमिटीला सापडत. आज आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये आपलं सुद्धा गाव येतो त्यात आम्ही नोंदी बघितल्या 1965 नोंदी आहेत त्याच्या अगोदरचं रेकॉर्ड म्हणजे शासनी रेकॉर्ड अगोदर काढून बाजूला ठेवत आहे काय हेच कळत. अशा पद्धतीने सरकार आपली दिशाभूल करत आहे. जर आपल्याला एक महिन्याचा अवधी दिला आहे त्यानंतर जर आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर कुठला निर्णय घेतला नाही तर आज जसं आपल्याला एक मोठी गावामध्ये उपोषण बसलंय तसं प्रत्येक गावात आपल्याला उपोषणाला बसवायला टाळे. आज आता 5 तारखेला तरंगे पाटे तुमचा जवळजवळ आपली महाराष्ट्रभर फिरत महाराष्ट्रभर फिरत प्रत्येक जिल्ह्यात फिरत 5 तारखेला तर 1:30 काय तर सोलापूर शहरामध्ये त्याचं आगमन होणार आहे. जो मनुष्य आपल्या समाजासाठी जीव द्यायला तयार असेल एकच वाक्य आहे माझे ह्या मडपात नांत यात्रा निघण्याचा आनंद यात्रा नाही. पण अजून आपण मराठा समाजाने किती आपण अर्थ बघायचं आहे आणि हे बघत असताना वगैरे अगोदर 47 लोकांनी आपल्याला आज हे केलं आपल्या समाज लोक अंत्ययात्रा निघत आणि आत्महत्या केली आरक्षण परत बळी आपल्याला जाऊ द्यायचं नाही त्यासाठी आपण आता जागृत झालं पाहिजे आणि जिथे जिथं आरक्षणासाठी आपल्याला उपोषण बसता येईल तसं सर्व बांधवांना आपण उपोषणाला बसवायला पाहिजे सरकारला धडा शिकवला पाहिजे. आज इथं खरंच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आपण इथं आम्ही आपल्याला भेट दिली तुम्ही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी पुण्यासोबत आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुमच्या सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करतो आभार करतो माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा. आज कोंडी येथे मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचा ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावं 50% असून या जास्त मागणीसाठी मागील 6 दिवसापासून जे आंदोलनाचं पाऊल कोंडी ग्रामस्थांनी उचललंय त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले सर्व कोंडीतील ग्रामस्थ या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य नानासाहेब काळे आदरणीय राजनभाऊ जाधव यासोबतच संजय जाधव सर जीवन यादव सर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ मस्के सोमनाथ राऊत शिवाजी तात्या वाघमोडे आनंदराव नीळ बाबाराजे सर्व या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्वात प्रथम कोंडीने आपल्या या भागातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजांच्या जास्त मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारचा इशारा देण्यासाठी जे आंदोलनाचं पाऊल उचललंय त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो. कारण एक माणूस लढत बसलाय आणि आपण कपडे सांभाळणं योग्य नाही ही भावना सगळ्यात आधी कोंडी ग्रामस्थांच्या मनामध्ये निर्माण झाली हे अतिशय कौतुकास्पद आहे. नाहीतर आपलं कसं आहे मनोज जरांगे पाटील लढतंय आपण बघत बसतो त्याच्याबरोबर फायदा झाला तर आपला पण होईल ही जी भावना आहे ती चुकीची आहे. आपण आपल्या परीने जर आंदोलन केली आपण आपल्या परीने आवाज उठवला लढा दिला तर मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाजाच्या न्याय मागण्या असतील त्यांचा आवाज बळकट होणार आहे आणि आपल्या सगळ्या संघटित शक्ती पुढे सरकार कुठल्याही पक्षाचं असू द्या कुठल्याही माणसाचं असू द्या कुठल्याही विचाराचं असू द्या या सगळ्या सरकारला मराठा समाजाच्या संघटित शक्ती पुढे झुकावंच लागणार आहे. कायदा माणसासाठी बनलेला आहे माणसं कायद्यासाठी नाही आहेत त्यामुळे कायदा बदलणं काय म्हणजे पूर्वीचं पश्चिमेला उभं एवढं अवघड नाही आहे. कुठल्याही प्रकारचे कायदे बदलण्याची ताकद आपल्या संघटित शक्तीमध्ये आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रमाण मानून जर एकत्रितपणे काम केलं तर मराठा आरक्षण ही एक साधी चुकती सरळ गोष्ट ठरेल आपल्यासाठी त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे. कोंडी ग्रामस्थांनी या पुढच्या काळातही मराठा समाजाच्या आंदोलनासाठी जे जे पाऊल उचलेल त्या सगळ्या कोंडी ग्रामस्थांच्या लढ्यामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच मान्यवर ज्ञानासाहेब असतील राजनभाऊ असतील यांच्या वतीनेही मी सांगतो की आम्ही सगळेजण तुमच्यासोबत तुमच्या कांद्याला कांदा लावून
तुमच्या पाठीशी उभं राहून आम्ही सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. तुम्ही मराठा समाजासाठी करत असलेल्या या संघर्षाचा आम्हाला सात अभिमान आहे, तुमच्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. आणि ज्यावेळेस कधी मराठा समाजाची न्याय हक्काची लढाई जिंकली जाईल त्यावेळी तुमचं योगदान मराठा समाज विसरणार नाही याचा देखील मला विश्वास आहे. आज कोंडी गावातील या सगळ्या मावळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या असून मराठा समाजाच्या हिताचं काम घडो इतकी ताई जिजाऊ त्यांनी प्रार्थना करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारपीठावर स्थानापन्न असणारे सोलापूर शहराचे माजी महापौर माननीय नानासाहेब काळे, त्याचबरोबर राजन भाऊ, श्रीकांतभाऊ डांगे, त्याचबरोबर तात्या, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय संजय जाधव सर, त्याचबरोबर इथं उपोषणात असणारे विनयबंधू मोळे बंधू मोळे बंधू राऊत बंधू, पाच व्यक्तींचे नावं या ठिकाणी आजच्या या साखळी उपोषणामध्ये आहेत. हे सर्व आणि कोंडीगावचे ग्रामस्थ. खरं तर मराठा सेवा संघानं 1993 पासून संपूर्ण समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर खऱ्या अर्थानं सरकार आपल्याला फक्त आणि फक्त ओबीसीमधून देऊ शकतं. 50% पुढं आपल्याला आरक्षण कुठल्याही देणं शक्य नाही आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण घरामध्ये अभ्यास करता, संपूर्ण समाजाचा अभ्यास करता आपल्या महाराष्ट्रामध्ये 50% वरती आरक्षण देणं शासनाला शक्य नाही. ते मग कोणत्याही प्रकारचं कोणत्याही पक्षाचं सरकार असेल. पण आरक्षण मागत असताना आपण जे काही मुखमोर्चे काढले, संपूर्ण महाराष्ट्रातून मुखमोर्चे काढल्यानंतर संपूर्ण जगाला मराठा समाजाने दाखवून दिलं की मराठा समाज हा एक उपोषणाच्या माध्यमातून असेल किंवा संयमाच्या माध्यमातून असेल जगाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि तो संदेश देऊन सुद्धा कुठल्याही सरकारला जाग आली नाही. त्यानंतर मात्र मधल्या काळामध्ये शांत बसलेला विचार विनिमय करत असताना मराठा समाज जागृत करण्याचा प्रयत्न माननीय मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला केलेला पाहावा. आम्ही ज्यावेळेला अंतरावली गावाला गेलो होतो त्या दिवशी पाहिलं तर गेल्यानंतर खरं तर मीडियानं जो काही तिथला माहोल होता तो कुठल्याही मीडियानं दाखवला नाही. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी गेल्यानंतर पाहिलं तर सगळीकडे गर्दीच गर्दी होती. जवळजवळ हायवे पासून वाहनांची गर्दी, येणाऱ्या लोकांची गर्दी होती. मीडिया दाखवत नव्हता. आम्ही सगळ्या मीडियाला फोन करून सांगितलं की इथं हे बाहेरचं जे आहे सगळ्या वाहनं आहेत, येणारे जाणारे लोक आहेत, हे मीडियामध्ये दाखवा, तुमच्याच मीडियाला ही बातमी दिसेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल तुमचा मीडिया, असा सांगण्याचा प्रयत्न केला लोकांनी. पण नंतर मग त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे रांगेतून वरांगेत लोक त्याच दिवशी दाखवत. जरांगे पाटलांचं जर आपण खरं अर्थानं आपण त्यांच्याकडे पाहिलं तर एक योद्धा कसा असावा आपण पाहतो. एक दिवस जर आपलं उपोषण करायचं म्हणलं, चार चौघामध्ये बोलायचं म्हणलं तर सोपं नाहीये. पण एकच माणूस संपूर्ण शासनाला असा एक अल्टिमेट जनामुळे ठरला आणि नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे. कारण ज्यावेळेला आपण सरकारकडे जात असतो, सरकारकडे जात असताना मागण्या मागत असताना एक खंबीर नेतृत्व, पारदर्शक नेतृत्व कसं असतं हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अर्थात अशा या जरांगे पाटलां यांना या उपोषणाच्याच माध्यमातून कोणी ग्रामस्थ जो काही त्यांना पाठिंबा देत आहेत त्या पाठिंब्याला आम्ही सर्व सहभागी आहोत असं या ठिकाणी सांगतोय. धनांसर्व बाबतीमध्ये आम्ही सहभागी आहोत. येणाऱ्या जरांगे पाटील यांच्या सभेला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराम. मराठा समाजाला 50% आतून ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी जे चक्री उपोषण चालू आहे त्या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय नानासाहेब काळे, सन्माननीय राजनभाऊ जाधव, सन्माननीय विकासबापू डाके डांगे, शिवाय उपस्थित सर्व गावकरी बंधू आणि भगिनी या चक्र उपोषण स्थळासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जे उपोषणकर्ते आपले आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीमधून 50% आतून आरक्षण मिळावं आणि जरांगे पाटलांना सपोर्ट द्यावा यासाठी कोटी ग्राम ग्रामस्थांनी मला वाटतं आजचा 9वा दिवस आहे 6वा दिवस आहे
14 तारखेपर्यंत हे चक्री उपोषण कोंडी गावाने या ठिकाणी ठेवलेलं आहे। आरक्षण मिळेपर्यंत हा चक्री उपोषण कोंडी गावकऱ्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे। या चक्री उपोषणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सरकारला एक संदेश देण्याचा उद्देश अशा या पाठीमागला आहे की आता मराठा समाज जागृत झालेला असून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज आता गप बसणार नाही। हाच संदेश गावोगावातून ज्या आता चक्र उपोषण चालू आहेत तोच ते संदेश या चक्र उपोषणातून आपण देणार आहोत। आजच्या या चक्र उपोषणासाठी बसलेल्या सर्व बांधवांना ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आपल्या सर्वांची या ठिकाणी जी भावना आहे ती भावना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशा प्रकारचे विचार व्यक्त करून मी थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ।